कोपरगाव तालुक्यातील ओगदे येथे घराच्या दरवाजावर दगड टाकून दरवाजा तोडून घरातील महिलेत जबर मारहाण करून तिच्याकडील सोने व चांदीचे दागिने आरोपींनी जबरीने चोरून नेले होते। सदरचे सोने व चांदीचे दागिने आरोपींकडून हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशाने कोपरगाव तालुका पोलिसांनी त्या महिलेकडे सुपूर्द केले। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील बोगटे रोड ओगदे येथील रहिवासी सौ कमलाबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष 45 कोपरगाव यांनी फिर्याद दिली होती की दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी रात्री 2:15 सुमारास सर्वे नंबर 121/3 बोगटे रोड ओगदे तालुका कोपरगाव येथे 3 अनोळखी चोरट्यांनी सौ कमलाबाई लक्ष्मण जोरवर यांच्या घराच्या दरवाजावर दगड टाकून दरवाजा तोडून घरात प्रवेश करून सौ कमलाबाई यांच्या डाव्या हातावर पाठीवर मांडीवर लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हात फ्रॅक्चर करून त्यांच्या ताब्यातील रोख रुपये सोने चांदीचे दागिने व साड्या एकूण असा 3,19,200 किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला होता। त्यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी भारतीय दंडविधान कलम 394, 397, 457, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा सचिन उर्फ संजय उर्फ बोग्या साकारी जवान वय वर्ष 28 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर, सचिन विरूपन भोसले वय वर्ष 21 राहणार गासगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद, संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण राहणार शिर्डी तालुका राहता फरार अशांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन उर्फ संजय उर्फ बोंग्या साकारी चव्हाण वय वर्ष 28 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर याच्याकडून 16 ग्रॅम 900 मिली सोन्याची दगड व 250 ग्रॅम चांदीची लगड तपासादरम्यान जप्त करण्यात आली होती। सदर सोने व चांदीची लगड मान्य न्यायालय कोपरगाव यांच्या आदेशाने फिर्यादीसह कमलाबाई लक्ष्मण जोरवर राहणार ओगदी तालुका कोपरगाव यांच्या ताब्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सुपूर्द केले आहे। यावेळी सौ कमलाबाई लक्ष्मण जोरवर यांनी त्यांचे आभार मानले आहे। तालुका पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव।